नमस्कार, संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं स्वागत. आपल्या भागातील बातम्या आता सहज पहा आमच्या संवाद लाईव्ह टी व्हीच्या यूट्यूब चॅनलवर, तसेच आमच्या संवाद वाहिनीच्या ॲपवरही. नवीन घडामोडी जलद पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवा. आता वळत आजच्या बातमीकडे. शेवगाव तालुक्यातील ढोर जळगाव परिसरात काल रात्री झालेल्या वादळी पावसामुळं शेतीसह सामान्य जीवन विस्कळीत झालंय. यामध्ये एका शेतकऱ्यांच्या घराचं पत्र्याचं छत उडून एक जण जखमी झालाय, तर गावातील मोठमोठाली लिंबाची झाडंही उन्मळून पडली आहेत. या मुसळधार पावसामुळे वीज वितरण कंपनीच्या तारा तुटून पोल जमीनदोस्त झालेत, त्यामुळे वीज प्रवाह काही काळ खंडित झाला होता. तसेच फळबाग व पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. दरम्यान या पावसामुळे झालेल्या नुकसान व जखमी झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सध्या शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकरी आत्महत्या का करतात, याचं मुख्य कारण आज खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल की आर्थिक संकट, शेतकऱ्यांना कर्ज काढून या ठिकाणी शेतकरी या डाळिंबाला पोटच्या मुलासारखं जपतात. आणि ज्यावेळी नैसर्गिक संकट येतं, पाऊस येतो, वादळ होतं, त्या वादळामध्ये हा संपूर्ण जो काही आलेला माल आहे, शेतकऱ्यांनी जो वाढवलेला आहे, हा माल अक्षरशः जमीनदोस्त झालेला आहे. त्याच्यामध्ये 100% शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असून शासनाने याची गंभीर दखल घ्यावी व आमदार मोनिका राजाळे यांना सूचना करून तहसीलदारला पंचनामे करण्यास भाग पाडावे. कारण रात्री एक तासात भतेजे नव्हतं करून पोटच्या लेकरापेक्षाही ह्या झाडाला जीव लावला असून सगळ्यात जास्त डाळिंबाचं नुकसान झालेलं आहे. तसेच फळबागा जेवढ्यात आंबे असतील, द्राक्ष असतील, काय सगळ्या पिकाचं नुकसान भरपूर झालेलं आहे. गारामुळं इतकं नुकसान झालंय की झाडं उन्मळून सगळे अक्षरशः अशोक महाराजांचे 200 ते 250 डाळिंब उपटून पडत अक्षरशः सगळे. आणि बाकीचे पत्रे वगैरे घराचं नुकसान तर भरपूर झालंच, पण सगळ्यात जास्त जे जर झालं असेल तर डाळिंबाचं नुकसान झालंय. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही साठी महाराष्ट्रातील विविध भागात प्रतिनिधी नेमले आहेत. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, हवेली, आंबेगाव, मंचर, जुन्नर, हडपसर, पिंपरी आणि भोसरी या भागात संवाद लाईव्ह टीव्ही साठी प्रतिनिधी नेमले आहेत. पत्रकारिता क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. इच्छुकांनी आजच संपर्क साधा. मोबाईल क्रमांक 9665992992. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.